आणखी एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी समोर येते आहे. राज्य मंत्रिमंडळाची आज तातडीची बैठक होती आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ही बैठक बोलावली आहे आणि या बैठकीत ओबीसी राजकीय आरक्षणाच्या अध्यादेशाची मुदत संपल्यानं ती वाढवून देण्याबाबत निर्णय होणार आहे. शिवाय 21 डिसेंबरला राज्यातील 105 नगरपंचायतींची निवडणूक होती आहे. याच निवडणुकीसाठी अर्ज भरताना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याची अट राज्य निवडणूक आयोगानं घेतली आहे. तर ही अट शिथिल करून जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 1 वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय या बैठकीत घेतला जाण्याचीही शक्यता आहे. शिवाय ओमायक्रॉनच्या या पार्श्वभूमीवर कठोर निर्णय लागू करण्यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे. नागपुरातील भाजपच्या 33 नगरसेवकांना गोव्याला रवाना करण्यात आलेलं आहे. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप नगरसेवकांना मध्यरात्रीच्या सुमारास गोव्याला हलवण्यात आलंय. गोव्यातील सेफ हाऊसमध्ये नगरसेवकांना ठेवण्यात येणार आहे, तर महिला नगरसेवकांनाही उत्तरांचल आणि जम्मू काश्मीरमध्ये नेण्यात येणार असल्याची माहिती आहे. भाजपला आपल्याच नगरसेवकांकडून दगाफटका होण्याची भीती असल्याचं बोललं जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये चंद्रशेखर बावनकुळेंना उमेदवारी देण्यात आली आहे.